नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या शानदार बॅटिंगच्या जोरावर भारताने नेपाळवर शानदार विजय मिळवलाय आणि पुन्हा एकदा आशिया कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. सुरुवातीला नवख्या नेपाळच्या टीमने भारतीय संघाला चांगली टक्कर दिली, त्यामुळे नेपाळच्या टीमचं देखील कौतुक करावं लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीने भारताची ओपनिंग जोडी खेळली, सुरुवातीला थोडा 5 ओव्हरमध्ये संघर्ष करावा लागला रोहित शर्मा आणि शुभमन गिलला, परंतु त्यानंतर दोघेही लईमध्ये दिसून आले. रोहित शर्माने आपलं बॅटिंग केली, शुभमन गिलने देखील सुपर बॅटिंग केली. 74 धावा केल्यात रोहित शर्माने आणि शुभमन गिलने 67 धावा केल्या आणि 10 विकेटने विजय मिळवला. त्यामुळं सुपर फोर मध्ये ज्यावेळेस भारतीय टीम जाईल त्यावेळेस भारताकडे भारतीय टीमकडे मोठा कॉन्फिडन्स असणार आहे, कारण मोठा विजय मिळवलाय आणि आता पुढचा सामना बहुतेक आपला पाकिस्तानशी होणार आहे. या सर्व विषयावर आपण भारताच्या पुढच्या सामन्यामध्ये नेमका स्ट्रॅटर्जी काय असू शकते, या आता जी भारताची बॉलिंग लाईनअप होती ती नेमकं कशी होती, या सर्व विषयावर आपण क्रीडा पत्रकार सुशांत जाधव यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये. सर, तुमचा आवाज एकदा हे करता. हा, येतो. सर, आपण सुरुवातीलाच आपण जी नवखी टीम म्हणत होतो नेपाळ, परंतु नेपाळने देखील भारताला चांगला घाम फोडला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी 48 ओव्हर्स खेळून काढल्या, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीवर चांगल्या धावा लुटलेल्या नवख्या टीमने, काय वाटतं याच्याबद्दल? भारतीय संघाचा जो विजय आहे तो कौतुकास्पद आहेच. जसं तू पहिल्यांदा उल्लेख केलास की आपण 10 विकेट्सनी हा सामना जिंकलाय आणि मोठा विजय आहे हा, तर एक स्टॅट सांगतो मी तुला. एक महत्वपूर्ण स्टॅट आहे की 1984 नंतर आशिया कप मध्ये आपण मिळवलेला हा दुसरा विजय आहे, जो की 10 विकेट्स राखून मिळवलेला विजय आहे. याआधी 1984 जो भारताने विजय मिळवला होता तो श्रीलंके विरुद्ध होता, 97 धावांचं टार्गेट चेस करताना आपण तो मिळवला होता. म्हणजे फार मोठ्या कालावधीनंतर आपण 10 विकेट्सनी आशिया कप स्पर्धेमध्ये जी आहे मॅच जिंकलेली आहे, हे या विजयाचं एक महत्वाची खासियत म्हणता येईल आपल्याला. आता दुसरा मुद्दा असा की नेपाळच्या संघाचा जसं तू उल्लेख केलास की नेपाळचा संघ जो आहे तो म्हणजे ज्यावेळेला आपण नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला त्यावेळी कुठेतरी असं वाटत होतं की 100-150 यांच्यासाठी खूप धाव आहेत. म्हणजे त्यांनी ज्या 80 धावा एक्स्ट्रा काढल्यात असं म्हणावं लागेल आणि त्यांनी अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यांनी एक दाखवून दिलंय की नेपाळचा संघ जो आहे तो फाईट करायला तयार आहे आणि आता त्यांना फक्त गरज आहे थोडीशी आणखी ग्रूम करण्याची आणि तो संघ जे आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी म्हणजे औत्सुक आहे, आतुरलेला आहे असं म्हणता येईल. सर, सुरुवातीला जर आपण जर बघितलं की आपले काही कॅचेस देखील सुटले होते, म्हणजे श्रेयस अय्यर कडून एक सुटला, विराट कोहली कडून. भारताची फिल्डिंग यावेळेस या सामन्यामध्ये कमकुवत वाटली का, काही गोंधळल्यासारखे किंवा खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले? सर, हा नेपाळमध्ये नेपाळ विरुद्धचा जो सामना आहे त्यामुळे कुठेतरी थोडस ते सुरुवातीचा जो फेज होता, जो 3 कॅचेस सुटल्याचा उल्लेख केला त्यामध्ये विराट कोहलीने एक कॅच सोडला, या व्यतिरिक्त ईशान किशनचा किशनच्या हातून एक मिस्टेक झाली आणि श्रेयस अय्यर हातून. आता कॅच म्हणजे मॅच मध्ये मॅचेस विन कॅच विन मॅच असं एक समीकरण म्हटलं जातं, परंतु एका लेवलला जे आहे थोडस डल कुठेतरी सुरुवात झाली ही गोष्ट खरी आहे, परंतु जे कॅच ड्रॉप झाले हा एक मुद्दा आहे. परंतु नेपाळच्या फलंदाजांनी सलामी त्या जोडीने जी कामगिरी केली ती उल्लेखनीय म्हणजे चांगली दमदार होती, त्यामुळे त्यांनी कुठेतरी सुरुवात चांगली केली असं मी म्हणेन. म्हणजे कॅचेस ड्रॉप होणं हा एक मॅचेसचा भाग आहे, म्हणजे कॅच ड्रॉप झाले म्हणून नेपाळची सुरुवात चांगली झाली असं नको म्हणायला असं मला वाटतं वैयक्तिक या गोष्टी. बरोबर आहे, म्हणजे जे आपण नवखी टीम म्हणत होतो जे 100-150 पर्यंत ऑल आउट करू असं वाटत होतं, 48 ओव्हर खेळून काढले त्यांनी आणि
200 पुढे टार्गेट दिलं होतं. परंतु आता जर आपण हे जर बघितलं की याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये जे सामने होत आहेत त्याच्यामध्ये पावसाचा सातत्याने व्यत्यय येतोय, काय वाटतं त्याच्याबद्दल? कदाचित पुढचे सामने काही पुढे वेगळ्या ठिकाणी चेंजेस, जागा चेंजेस होऊ शकतात त्याच्यात? सध्या प्लॅनिंग तर सुरू आहे की म्हणजे कोलंबो मध्ये होणारे जे मॅचेस आहेत त्या इतर ठिकाणी, परंतु अजून काही कन्फर्मेशन नाही आहे त्या संदर्भात की नक्की कोणते सामने स्थलांतरित करणार. कारण की सुपर फोर मध्ये जे आहे त्यामध्ये जर असंच व्यत्यय आला पावसाचा तर गणित सगळी बिघडू शकतात. आणि आशिया कप स्पर्धा ही काही दोन तीन संघ सहभागी आहेत असे नाही, सहा संघ या स्पर्धेमध्ये आपलं म्हणजे जेतेपदासाठी उत्सुक आहे. त्यातले सुपर फोर मध्ये चार राहतील आणि त्या चारही संघासाठी ही स्पर्धा महत्वाची स्पर्धा आहे. आणि अशा वेळेला जर पावसाचा व्यक्ती आला तर चाहत्यांचा तर हिरमोड होतो पण खेळाडूंचाही. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेत अशा पद्धतीने नो रिझल्ट बघणं हे कुणालाच आवडणार नाही. आणि त्यामुळं नक्कीच यावर आता कशा पद्धतीने तो मार्ग काढला जातोय ते बघावं लागेल. म्हणजे जास्त जे कोलंबो मध्ये पावसाचं वातावरण दिसतंय सध्या, त्यासोबतच आज जे बेलगेला मैदानात जे सामने झाले तिथेही जे खराब वातावरण आहे, त्यामुळे नक्की काय होणार प्लॅनिंग ते बघावं लागेल. पाकिस्तान आणि श्रीलंका आहे दोन्ही संयुक्तरित्या हे यजमानपद बघतात, त्यामुळे ते दोन्ही बोर्ड मिळून योग्य तो निर्णय घेतील. सर याच्यामध्ये आपण भारतीय गोलंदाजीचा जर विचार करायचं म्हटलं तर याच्यामध्ये पुन्हा एकदा जडेजा ने लीड केलं असं म्हणता येईल, कारण सुरुवातीच्या त्यांनी विकेट मिळवून दिल्या आणि त्यानंतर मध्ये त्यांची पार्टनरशिप देखील झाली होती. पण जडेजानेच या सामन्यामध्ये जडेजाच पुन्हा एकदा महत्व सिद्ध झालं. नक्कीच जडेजा जो आहे तो सध्याच्या घडीला टीम इंडियाचा की प्लेअर आहे आणि त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की जरी मोक्या पेक्षा विकेट घेण्याचे त्याचे स्किल आहे. म्हणजे आपल्याकडं आता तू जडेजाचा उल्लेख केलास आणि आज कुलदीप जे होता संघात कुलदीप यादव, तर एकंदरीत आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून जे आहे रवींद्र जडेजा जो आहे तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि फलंदाजाला तो चुका करायला भाग पाडतो, अशी म्हणजे एक लाईन अँड लेंथ न गोलंदाजी करणारा त्याच्या गोलंदाजीचं जे ते वैशिष्ट्यच आहे की लाईन अँड लेंथ म्हणून गोलंदाजी केली तर विकेट मिळू शकतात हे वारंवार त्यानं सिद्ध केले जडेजानं आणि तेच आजच्या सामन्यात पाहायला मिळालं. जडेजा सोबतच आपल्याला कुलदीप यादव आहे. कुलदीप यादवचा स्वभाव काय आहे तर कुलदीप यादव अटॅकिंग गोलंदाजी करतो म्हणजे तो विकेट घेण्यासाठी जातो आणि जडेजा हा लाईन लेंथ टेन्शन घेऊन गोलंदाजी करतो जेणेकरून त्याचा फायदा जो होतो तो त्याला विकेट मिळेल. कारण की रिस्क घेतो फलंदाज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज जो आहे तो जडेजाला थोडं रिस्क घ्यायला म्हणजे मोठी फटकेबाजी करण्याचा नादात बसतो त्याला. याच्यामध्ये आजच्या सामन्यामध्ये बुमराह नव्हता तर या सामन्यामध्ये बुमराहची कमी जाणवली का? म्हणजे शमीला आपण पाकिस्तान विरुद्ध नाही खेळवलं म्हणून बऱ्यापैकी आलोचना झाली होती रोहित शर्माची, परंतु या सामन्यात शमी होता, तर काय वाटतं बुमराहची कमी जाणवली या सामन्यामध्ये? नाही बुमराहची कमी जाणवली असं नाही म्हणता येणार आपल्याला, कारण की रिप्लेसमेंट त्याचा शमी होता, बऱ्यापैकी त्याने गोलंदाजी चांगली केली. हा विकेट त्याला म्हणाव्या तशा मिळाले नाही, म्हणजे आपण अपेक्षित करत होतो की पहिल्या स्केल मध्ये पहिल्या दोन स्केल मध्ये पटापट त्यांचे विकेट पडतील, परंतु तसं झालं नाही. पण मोहम्मद शमीच्या गोलंदाजीमध्ये स्विंग पाहायला मिळाला तो अचूक टप्पा त्याचे एक वैशिष्ट्य आहे की तो वन डे असो किंवा टी ट्वेंटी असो तो कसोटी लेंथवर गोलंदाजी करतो, म्हणजे कसोटीमध्ये आपल्याला लाईन अँड लेंथवर फोकस करावा लागतो विकेट मिळवण्याच्या पेक्षाही. सो मोहम्मद शमी जो आहे तो सातत्याने ते स्किल जो आहे त्याचं त्याच्यावर फोकस करतोय आणि त्यानं आजही ते केलं. विकेट भले त्याला अपेक्षेप्रमाणे मिळाले नसल्या तरी त्याची गोलंदाजी काही खराब होती असं म्हणता येणार नाही. राहिला मुद्दा जसप्रीत बुमराहचा, आता जसप्रीत बुमराह हा आपला स्टार गोलंदाज आहे, त्यानं प्रत्येक मॅचेस मध्ये खेळावं असं त्याच्या प्रत्येक चाहत्याला वाटतं, टीम इंडियाच्या चाहत्याला वाटतं. परंतु त्याच्याही घरी एक गुड न्यूज आहे, तो एक बाप माणूस झालाय आता
क्रिकेटर्सच्या यादीत जे आहे म्हणजे संजना गणेशन त्याची पत्नी आहे, त्याच्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिला आणि त्यामुळेच तो थोडस वैयक्तिक कारणामुळे ब्रेक घेतलाय. सो अशा आहे, आता 10 तारखेला आपला सामना जो आहे तो पाकिस्तान विरुद्ध होणार आहे आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला तो पुन्हा एकदा जोमाने तयार होईल आणि मग या परिस्थितीत पुन्हा शमीला बाहेर बसावं लागणार की शार्दूल ठाकूर बाहेर बसणार ते बघावं लागेल. सर, याच्यामध्ये भारताची पाकिस्तान विरुद्ध जी टॉप ऑर्डर फेल गेली होती ते रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दोघांनीच मॅच जिंकून दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल परत फॉर्म मध्ये, म्हणजे एक सामन्याने फॉर्म गेला असं नाही होत, परंतु त्या लय मध्ये परत आपल्याला पाहायला मिळतील पाकिस्तान विरुद्ध. नक्कीच, सामना कसा आहे की सामना आपण पुन्हा विरुद्ध खेळतोय हे फार म्हणजे कारण की लईमध्ये एखाद्या मॅच मध्ये ज्या वेळेला धावा होतात त्यावेळेला त्या कुठल्या संघाविरुद्ध होतात हे थोडस बाजूला ठेवून एक वेगळा आत्मविश्वास क्रिएट करण्यासाठी बॅट मधून धावा येणं महत्वाचं असतं कोणत्याही फलंदाजाचा. आणि आज तीच गोष्ट झाली आहे, म्हणजे रोहित शर्मा ही पहिल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात स्ट्रगल करताना दिसला, शुभमन गिललाही धावा झाल्या नाही आणि ते कुठेतरी जी जोडी आपली फ्युचरमध्ये जे आहे वर्ल्ड कप मध्ये ही जोडीवर आपली मदार असणार आहे, त्यामुळे कुठेतरी या जोडीनं फॉर्म मध्ये येणं गरजेचं होतं आणि त्यासाठी फॉर्म मध्ये येण्यासाठी एक सामना लागतो आणि तो सामना जो होता तो हा होता नेपाळ विरुद्धचा सामना असं म्हणता येईल आपल्याला. शुभमन गिलच्या बॅट मधून निघालेली फटकेबाजी आवाज बघितला असतील फटक्यांचा, म्हणजे आपण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं ज्यावेळी टक्कन ज्या वेळेला आवाज येतो स्ट्रोक मारल्यानंतर त्यावेळेला त्या बॅट्समनचा फॉर्म काय काय लेव्हलला आहे ते कळतं, कारण त्या बॅट आणि बॉलचा जो आवाज असतो त्या आवाजामध्ये बॅट्समन पुन्हा फॉर्म मध्ये आला हे कळतं. आणि शुभमन गिलचा त्या टोन जो होता तो टोन खूप काही सांगून जाणारा होता आणि तो आता तयार झालाय, पुढच्या मॅचला त्याच्याकडून अशाच धावा पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. आता पुढच्या सामन्यामध्ये केएल राहुल फिट असल्याची बातमी येते, कदाचित तो पुढच्या सामन्याला सामन्यात खेळू देखील शकतो, त्याच्यामध्ये मग पुन्हा ईशान किशन बाहेर होऊ शकतो का? ज्या वेळेला मुद्दा केएल राहुलचा येतो त्यावेळेला ईशान किशन जो आहे तो सध्या भारतीय मॅनेजमेंटचं जे चित्र दिसतंय किंवा त्यांचं जे काही प्लॅनिंग सुरू आहे ते मेन विकेट किपर बॅटर हा केएल राहुललाच धरून टीम इंडिया पुढे चाललेली आहे असं काहीतरी चित्र निर्माण झालं, त्यामुळे या परिस्थितीत ईशान किशनलाच बाहेर बसावे लागू शकतं. खर तर कालचा पाकिस्तान विरुद्धचा त्याचा परफॉर्मन्स बघता ईशान किशनला बाहेर बसावं असं कोणालाच वाटत नाही, परंतु टीम मॅनेजमेंट जो प्लॅन आहे तो केएल राहुललाच सपोर्ट करेल असं वाटतं. बरोबर. आता उद्या जर पाकिस्तान बरोबर सामना झाला तर कदाचित केएल राहुल आपल्याला पाहायला मिळू शकतो, पण बॉलिंग लाईनअप मध्ये पुन्हा सिराज किंवा शमी बुमराहच्या ऐवजी असा एक पर्याय भारतीय संघाला कॅप्टनला तो निर्णय घ्यावा लागू शकतो. नाही, कसं आहे बॉलिंग मध्ये ज्या वेळेला येतो आपण बॉलिंग मध्ये तर खेळपट्टी कशी आहे आणि एकंदरीत आपल्याला आपल्याला कोणत्या प्लॅन विषयी जायचं आहे, म्हणजे आपण याच्या अगोदरही बोललो होतो की पाकिस्तान वेळेला पाकिस्तान विरुद्ध आपण ज्या वेळेला सामना करतो मागच्या वेळेला पण आपण तीच गोष्ट ध्यानात घेतली की बॅटिंग ऑर्डर आपल्याला 8-9 पर्यंत हवा म्हणजे स्ट्रॉंग करायचा आहे, त्यामुळे शार्दूल ठाकूर इन होतो आणि शार्दूल ठाकूर ज्यावेळी इन होतो त्यावेळी मग मोहम्मद आपला मोहम्मद शमीला जे आहे किंवा सिराज आहे यापैकी एकाला कोणाला तरी खेळावं लागतं आणि सध्या आपण जर सिराजचा फॉर्म बघितला गेल्या काही वर्षांपासून काही सामन्यांपासून तर सिराज जो आहे तो उद्योगमुख स्टार आहे आणि भारतीय संघ एक अनुभवी खेळाडू आणि एक म्हणजे युवा खेळाडू अशा कॉम्बिनेशन कुठेतरी जाताना दिसतात, त्यामुळे शमीला कुठेतरी मागे थांबायला लागते. जर शार्दूल ठाकूरला खेळवायचं नसेल तर या त्या परिस्थितीत जे आहे मोहम्मद शमी आत येऊ शकतो, परंतु ज्या वेळेला तुला बॅटिंग जर मजबूत करायचा विचार आपण करतो म्हणजे टीम मॅनेजमेंट करतं त्यावेळेला शार्दूल ठाकूर इन होतो आणि मोहम्मद शमीला बाहेर बसावं लागतं. उद्या भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते असं माहिती मिळते वर्ल्ड विश्वकप साठी, तर याच टीम सोबत जातील की काही चेंजेस पाहायला भेटतील आपल्याला? उद्या
उद्या वर्ल्ड कप साठी जे आहे वर्ल्ड कपची जी आयसीसी ला फायनल लिस्ट द्यायची असती, त्याची लास्टचा दिवस आहे उद्या, त्यामुळं 1 ते 1:30 उद्या भारतीय संघ जो आहे वर्ल्ड कप साठी नेमका कसा असेल त्याची घोषणा होईल. आणि बऱ्याच अंशी जो संघ आहे तो हाच असेल जो आता आशिया कप स्पर्धेसाठी आहे, त्यामध्ये तिलक वर्मा असेल, कारण की आत्ताचा जो स्क्वॉड आहे ते 17 आहे, त्यातून फक्त 2 नावे वगळली जातील. आणि ती 2 नावे जी असतील ती तिलक वर्मा एक असेल त्यामध्ये, आणि तिलक वर्माला काही सिंधी मिळेल असं वाटत नाही, बाकी 3 सेमच असेल. याच्यामध्ये उद्या जर टीमची घोषणा झाली की योगेंद्र चहलची जागा बसते का टीम मध्ये? सॉरी, चहल, योगेंद्र चहल, कुलदीप यादव एक पर्याय म्हणून ऑफ स्पिन जर बॉलर जर म्हटलं तर चहल एक आपल्या संघात येऊ शकतो, तर तसा काही विचार केला जाऊ शकतो का? मुद्दा असा आहे की चहल जो आहे तो या शैलीतून कुठेतरी मागे पडलाय, कारण की एकाच वेळेला कुलदीप आणि चहल म्हणजे धोनीचं जर आपण धोनीची कॅप्टनशिप थोडं मागे गेलो आपण, चहल आणि कुलदीप यादव या जोडीनं जे आहे धोनीच्या कालावधीत ह्या जोडीनं एक हवा केली होती आणि प्रत्येक मॅचला ही जोडी खेळायची, परंतु जसा धोनीकडून चार्ज गेला, धोनी एक एरा संपला, त्यानंतर जे आहे नवीन वारा जे आला, आता रोहित तशा कॉम्बिनेशनचा जायला पसंती देताना दिसत नाहीये, त्यामुळे एकच स्पिनर, कारण की जर आपण आता बघितलं तर कुलदीप हा जो आहे कुलदीप संघात असेल तर चहल, म्हणजे जर चहल आणि कुलदीपला एकाच वेळी संघात घेतलं तर प्लेइंग 11 निवडताना पुन्हा प्रॉब्लेम आहे, कारण की तुमचा त्या दोघांचा एकच खेळणार आहे, कारण की रवींद्र जडेजाचं स्थान जे आहे ते फिक्स आहे, रवींद्र जडेजा हा प्रत्येक मॅचला प्लेइंग 11चा भाग असणार, दुखापतग्रस्त झालं कोण तर भाग वेगळा, नाहीतर रवींद्र तशा वेळी काही विचार केला जाऊ शकतो का, त्यामध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो? बॅकअप फिरकीपटू पटू जर असा एक कोण तर तो चहलच एक योग्य पर्याय असेल आणि त्याचा त्या बॅकअपचा नक्की समावेश होईल, परंतु मुख्य संघात त्याला स्थान मिळेल असं सध्या तर वाटत नाही. वॉशिंग्टन सुंदर देखील एक पर्याय होता, मागच्या काही सामन्यामध्ये चांगली त्याची गोलंदाजी होती, परंतु तो काही सामन्यापासून त्याला संघात स्थान नाही भेटलेलं. चहल आणि वॉशिंग्टन सुंदर याच्यामध्ये कोण वाटतं बेटर? पहिली पसंती तर चहललाच दिली जाईल आणि ती दिली जावी, कारण की अनुभव हाही मॅटर करतो, कारण की आपण जी स्पर्धेसाठी तयारी करतोय ती वर्ल्ड कपची आहे, त्यामुळं कुठेतरी चहल हा त्या शर्यतीत जसं तू बोलतोय त्या तो जर प्रसंग आला तर त्यावेळेला चहलचंच नाव पुढे असेल, वॉशिंग्टनचं नाव चर्चेत आला येत असलं तरी त्याची जागा होईल असं वाटत नाही, कारण की त्याच्यापेक्षाही अक्षर पटेल आणखीन एक दुसरं नाव आहे की तो संघात असेल तर पुन्हा तुम्हाला वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा त्याची जागा होत नाही. बरोबर सर, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. उद्याचा जो सामना होईल त्यामध्ये आज भारताची पाकिस्तान विरुद्धची बॅटिंग आणि आज आपली झालेली गोलंदाजी या तुलनेमध्ये कोण तुम्हाला वाटतं की कोणाचं पारडं जड वाटतं पाकिस्तानची आज भारताची जर तुलना केली तर? बघ, आपण जर विचार केला मागची मॅच झाली त्यामध्ये भारतीय संघ निराशजनक कामगिरी झाली, त्यात काही हे नाहीये, परंतु आपल्याकडे जो प्रॉब्लेम आलाय शाहिद आफ्रिदीला फेस करायचा, आपण प्रत्येक वेळेला बोलतोय की शाहिद आफ्रिदी अटॅक आहे, आता जो आपला सामना होणार आहे सुपर फोर मध्ये तो पाकिस्तान बरोबर 10 तारखेला होईल, हा मेगा हाय वोल्टेज सामना, म्हणजे आपण या अगोदर चर्चा केली होती की 2 सामने होती, म्हणजे कदाचित आपल्याला म्हणजे या आशिया कप स्पर्धेत 3 वेळा भारत पाकिस्तान समोरासमोर दिसू शकतं, त्याची जवळपास पुढचा सामना असेल तो सुपर फोर मधील असेल, आणि जर या दोन्ही संघांनी क्वालिफाय झाले फायनलला तर फायनलला एकदा होऊ शकतो. आता आपला जो पुढच्या मॅचचा जो म्हणजे पाकिस्तान विरुद्धच्या पुढच्या मॅचचा जो प्लॅन असेल तो सेम जे पहिल्या मॅचला जी टीम उतरली होती त्यासह संघ जाईल, जास्तीत जास्त जर बदल झाला तर शमी इन आणि शार्दुल ठाकूर यांच्यामध्ये होऊ शकतो बदल, अन्यथा आपली टीम तीच असेल, कारण की आपण पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला तरी आता कोणताही नवीन बदल केला नाही, कारण की
बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला बदल करतो सातत्यानं त्यावेळेला कन्फ्युजन आणखी वाढतं. तर या परिस्थितीत भारतीय संघ आता पाकिस्तान विरुद्ध जाताना फक्त ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये आपण केल्या त्या चुका होणार नाहीत, जेणेकरून सुरुवात चांगली होईल. विकेट जे आहेत की एक दोन म्हणजे टॉप ऑर्डर मध्ये एकाला तरी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. सपोज ओपनिंग प्लेअर जर पहिल्यांदा आउट झाली एक विकेट गेली तरी हरकत नाही, परंतु त्यानंतर एक एक जो टॉपचा प्लेअर आहे त्यानं त्या मोर्चा सांभाळायला हवा. बरोबर सर, याच्यामध्ये एक आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया. एक मिनिट, भारतीय संघ आता उद्या ज्यावेळेस भारताचा सामना होईल याच्यामध्ये जर पाऊस आला किंवा मॅच काही ओव्हरची कमी ओव्हरची झाली किंवा सर रद्द झाली, तर हे आशिया कपचं नेमकं गणित कसं राहतं पुढच्या सुपर ओव्हरचं? किती सामने खेळावे लागू शकतात? नाही, आता सुपर फोर मध्ये कसं आहे की आता जे चार संघ म्हणजे आत्ताचा जो सिनेर होता त्यामधून आपण पुढे गेलो, पुढच्या पेजीत गेलो, म्हणजे आता सुपर फोर मध्ये चार संघ असतील आणि चार संघ प्रत्येकाबरोबर एक एक मॅचेस खेळतील आणि त्यातले दोन जे टॉपला संघ असतील ते फायनल खेळताना दिसतील तुला. आता या परिस्थितीत पाऊस कोणत्या पावसामुळे गणित बिघडू शकतं, म्हणजे जर पावसामुळे सामना रद्द झाला तर पॉइंट समान मिळतात आणि अशा परिस्थितीत ज्या संघाने अगोदर कोणाविरुद्ध झाला असतील सामना, सपोज धरून चाल की पाकिस्तान पण भारत भारत पाकिस्तान ह्या सामन्यात जर व्यत्यय आला तर त्या दोन्ही संघाला फटका बसतो त्याचा. कारण की जर उर्वरित दोन संघ आहेत त्यांनी जर दोन सामने जिंकले असतील तर त्यांना त्याचा बेनिफिट अधिक मिळतो. म्हणजे पावसामुळे पावसाचं जे गणित असतं ते तुमचं समीकरण म्हणजे प्रबळ दावेदारही आउट होऊ शकतात आणि आश्चर्यचकित करणारे तुला रिझल्ट मिळू शकतात की पॉईंट टेबलमध्ये चढ उतार दिसू शकतो. ते त्यामुळं पाऊस होऊ नये, प्रत्येक सामना व्हावा, पूर्ण व्हावा, रिझल्ट यावा हीच अपेक्षा असते. सर, लेट्स अप मराठी सोबत जोडल्याबद्दल धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना सखोल विश्लेषण केलं त्यासाठी खूप सारे थँक्यू.